एबीपी माझाचं नाव जसं माझं आहे तसं प्रत्येक माणसांना वाटतं की हे चॅनल माझं आहे आणि त्याच्यामुळे ही आत्मीय भावना त्या माझ्यामुळे लागून गेलेली आहे. एबीपी माझानं इतक्या कालखंडामध्ये जी सर्व क्षेत्रातल्या लोकांची आणि सर्व क्षेत्राच्या प्रश्नांची जी आपलेपणानं जी काही गोष्ट निर्माण केलेली आहे तर ती फार महत्वाची असं मला वाटतं. क्षेत्र राजकारणाचं समाजकारणाचं असो साहित्य कला संस्कृतीचं असो दलित पीडित आणि परित्यक्ता स्त्रियांचं असो की एखाद्या ठिकाणी पाण्याचं काम करणारा सातारा जिल्ह्यामधला कुठला माणूस असो किंवा अत्यंत गलिच्छ वस्तीत काम करणारी एखादी स्त्री असो इथपासून तर सगळ्या महानुभाव लोकांपासून तर थेट सामान्यातल्या सामान्य जगी जे जीन अतिथ पतित जगी जे दिन तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे ही जी गोष्ट आहे ती नुसती तोंडी नाही प्रत्यक्ष कृतीमधून जी केली ती एबीपी माझाने केली या गोष्टीची मी जवळून पाहतो आहे. त्याच्यामुळे माझा हे लोकांना आपलं वाटतं. राजकारण समाजकारणामध्ये सुद्धा तो त्याचा माझा असा न करता जे काही असेल अत्यंत पारदर्शी पद्धतीनं चांगलं केलं असल्यास त्याला शाबासकी देऊन त्याचं मोठेपण सिद्ध करणं आणि चुकीचं असेल त्याला ओरबाडून काढणं पूर्ण ओरबाडून काढणं या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. ते एबीपी माझ्याने केलं या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि निवडणुकाच्या काळामध्ये ते याचा एक तोंडी परीक्षा घेतली. मला असं वाटतं की मला आवडलेला सगळ्यात मोठा भाग आहे. अनेक गोष्टी सांगता येतील आज वेळ नाही आहे वर्धापन दिनाला पण तोंडी परीक्षेच्या वेळेला ज्या पद्धतीनं रचना केली राजीव खांडेकर अत्यंत जाणकार असा मुख्य ठिकाणी तो माणूस आहे परंतु जी 10-5-20 माणसांची जी टीम आहे ती तेवढीच जागरूक आणि सतर्क आणि त्या पद्धतीनं जाणकार असली पाहिजे हे त्यातून दिसून आलं आणि अनेक वेळा दिसून आलं. मोठमोठ्या कला साहित्य संस्कृतीच्या सुद्धा गोष्टी मोठमोठ्या मुलाखती की ज्या मुलाखतीतून अनेक पदर उलगडले ह्या गोष्टी केल्या. मला आनंद या गोष्टीचा आहे की एबीपी माझा हा सर्व खेड्यातल्या छोट्या ठिकाणावर मी राहतो तिथपासून तर थेट उच्चभ्रू बड्या शहरांचा झालेला आहे आणि सगळ्या प्रश्नांना कवेत घेऊन ते काम करतायत. मला असं वाटतं की खूप काही बोलता येईल नंतर कधी बोलू. माझा आणि मागच्याच याच वर्षी माझासुद्धा एक मोठा सन्मान घडून आणला आहे. याच्यापेक्षा एका खेड्यातल्या शेतकऱ्यां कवीला दुसरा आनंद काय वाटावा. अशाच पद्धतीचे अनेक माणसं हेरून त्यांचे सन्मान आपण करता तर म्हणून कृतज्ञतापूर्वक मी एवढंच सांगतो की हे काम तुम्ही तुमच्या परीने करत राहा. उत्तम पद्धतीनं समाज साथ देतो आहे आणि हीच खऱ्या अर्थानं जी ज्याला काय की काय मिळालं तर लोकांची सदिच्छा आणि लोकांचं प्रेम आणि लोकांच्या ठिकाणी लाव रे फक्त तो एबीपी माझा लाव याच्यामध्ये सगळं आलं. म्हणून माझ्या मनापासून या आपल्या वर्धापन दिनाला शुभेच्छा.